पुढे बघूया तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्रात पाऊल टाकलंय. केसीआर यांची नांदेडमध्ये सभा पार पडली. या सभेत के चंद्रशेखर राव यांनी नवा नारा दिलाय, अब की बार किसान सरकार अशी नवी घोषणा केसीआर यांनी नांदेडच्या सभेत दिली. देशात शेतकऱ्यांचं सरकार यायला हवं असं केसीआर यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांनी आमदार खासदार व्हावं आणि त्यांनी आता नवे कायदे बनवावेत असंही केसीआर यांनी नमूद केलंय. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत असा सवाल उपस्थित करत केसीआर यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधलाय. बीआरएस का सबसे पहले नारा हिंदुस्तान में पहली बार किसी पार्टी ने कहा है वो बीआरएस पार्टी है, अब की बार किसान सरकार. अब की बार मुझे सुनने नहीं दे रहे, अब की बार. पचहत्तर साल के आजादी के बाद इतने मुख्यमंत्री, इतने पार्टियां, इतने सरकारें, इतने प्रधानमंत्री बनने के बाद आज देश में ना पीने को पानी मिलता है, ना सिंचाई को पानी मिलता है, ना बिजली मिलता है. ये है उसकी, इन चीजों की उपलब्धि नहीं है, चक्कर क्या है? किसानों को आज सिर्फ हल चलाना नहीं, कलम चलाना, कानून बनाना भी सीखना चाहिए. बोलने से फायदा नहीं है भाइयों, खाली बोलना नहीं है, नारा लगाना नहीं है, खुद बन जाओ आमदार, खुद बन जाओ खासदार, तभी बनेगा किसान सरकार. छत्रपती शिवरायांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला होता. आव्हाडांवर शरद पवारांनी कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मात्र या वादानंतरही आव्हाड आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत. याचबाबत त्यांनी नवं ट्विट केलं. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजून सांगा, आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट आव्हाड यांनी केलंय. आणि त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे ते कालच्या आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होत आहे. नेमकं आव्हाड काय बोलले होते ते आपण पाहूयात. एमपीएससीच्या विद्यार्थी आहेत का कोणी? अभ्यासक्रमात ना महाराष्ट्राचा इतिहास विषयच गायब करून टाकला. मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकात काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना.